अमरावतीसह देशात सात ठिकाणी पीएम अमरावती अमरावतीजवळ नांदगाव पेठ इथे हा पार्क उभारला जाणार आहे आणि त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा इथून नांदगाव पेठ इथे टेक्स्टाईल पार्कचं ऑनलाईन पद्धतीनं ते भूमिपूजन करणार आहेत आणि त्यासाठी नांदगाव एम आय डी सीमध्ये मध्ये ऑनलाईन कार्यक्रमासाठी तयारी पूर्ण झाली आहे एक हजार होणाऱ्या या टेक्सटाईल पार्कमुळे दहा हजार कोटींची गुंतवणूक शक्य असून जवळपास दोन लाख रोजगार निर्माण होतील या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत विदर्भाच्या दौऱ्यावर वर्धा येथून ते अनेक कामांचं लोकार्पण करणार आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे देशात जे सात पी एम मित्रा पार्कची उभारणी करण्यात येणार आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील एकमेव प्रकल्प जो आहे तो अमरावतीच्या या ब नागपूर रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये या पार्कची निर्मिती केली जाणार आहे जवळपास जा यासाठी एक हजारच्या वर हेक्टर जमीन जी आहे ती यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे सोबतच दहा हजार कोटीची गुंतवणूक या प्रकल्पासाठी केली जाणार आहे आणि यातून जवळपास दोन ते तीन लाख रोज रोजगाराची निर्मिती केली जाणार आहे खरं तर हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प केवळ अमरावती जिल्ह्यासाठीच नव्हे तर एकूणच देशाचं टेक्स्टाईल धोरण धर ठरवण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे या प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहे सोबतच कापड उद्योगासाठी का एकात्मिक प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा जो आहे ते या प्रकल्पामध्ये केली जाणार आहे या प्रकल्पात एकमेव हा राज्यातील प्रकल्प असल्यामुळं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात र रोजगाराच्या जा संधी ज्या आहे त्या संधी उपलब्ध होणार आहेत सोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे देशाचं जे टेक्स्टाईल धोरण आहे ते धोरण जे आहे ते या पार्कच्या माध्यमातून निर्माण केलं जाणार आहे हा प्रकल्प त्याचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते उद्या वर्धेवरून ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे आणि हा प्रकल्प लवकरच उभा झाला तर निश्चितच केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण विदर्भातील तरुणांना रोजगारांच्या मोठ्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळं निश्चितच हा प्रकल्प एक अमरावती जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आदर्श हा प्रकल्प होईल असं म्हटल्यास वावगं होणार नाही व्हिडिओ सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत नांदगाव पेठ अमरावती